नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण सर्वात महत्त्वाची अपडेट बघणार आहोत। तुमच्या पण कुटुंबामध्ये किंवा परिवारामध्ये जर मुलगी असेल तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारमार्फत लेक लाडकी योजना चालू करण्यात आलेली आहे, त्याच्यासाठी अर्ज चालू झालेले आहेत। या योजनेअंतर्गत मित्रांनो, प्रत्येक मुलीला 1,01,000 रुपये अशी रक्कम ही भेटणार आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, क्रायटेरिया काय राहणार आहे मुलीला 1,01,000 रुपये भेटण्यासाठी, आणि सोबतच कोणते डॉक्युमेंट राहणार आहे, अर्ज कुठे सबमिट करायचा आहे, संपूर्ण A to Z लाईव्ह प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकतात जे बेनिफिट आहे लेक लाडकी योजनेसाठी इथं देण्यात आलेलं आहे। मित्रांनो, आता जर तुमची गर्ल म्हणजेच मुलगी जन्मलेली असेल तर तिला जन्माच्या नंतर 5,000 रुपये ही रक्कम भेटणार आहे। नंतर जेव्हा पहिलीमध्ये जाईल तेव्हा 6,000 रुपये रक्कम भेटणार आहे। 6वीमध्ये गेल्यानंतर 7,000 रुपये एवढी रक्कम भेटणार आहे। 11वीमध्ये गेल्यानंतर 8,000 रुपये आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75 रुपये ही रक्कम भेटणार आहे। अशी टोटल रक्कम मिळून मित्रांनो 1,01,000 रुपये ह्या योजनेअंतर्गत भेटणार आहे। आता या योजनेसाठी तुम्हाला लागणारे जे डॉक्युमेंट आहे ते काय काय आहे। आधी तर जे बर्थ सर्टिफिकेट आहे मुलीचं ते लागणार आहे। वडिलांचं इन्कम प्रूफ म्हणजेच उत्पन्न प्रमाणपत्र लागणार आहे। जे मुलगी आहे त्यांचं आधार कार्ड, वडिलांचं आधार कार्ड, एक बँक पासबुक मुलीच्या नावाने आणि सोबत राशन कार्ड लागणार आहे। इथं हे दोन राशन कार्ड देण्यात आलेले आहे, यापैकी कोणतं एक असेल तरी चालेल। तर मित्रांनो, याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे हे आपण पुढे लगेच बघणार आहोत। तर मित्रांनो, हा आज काही अर्जाचा नमुना आहे। तर हा फॉर्म भरल्यानंतर कुठे सबमिट करायचा आहे तो पण आपण सांगणार आहे। तर ही योजना मित्रांनो तुम्ही इथे बघू शकतात की 30 ऑक्टोबर 2023 नंतरचा त्याच्यापासून हे फॉर्म भरण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता भरपूर असे नागरिक आहेत या योजनेचा लाभ घेत आहे व त्यांचे काही जर हप्ते पेंडिंग मध्ये असेल तर त्यांना पण हा फॉर्म भरायला जमतो। याच्यामध्ये दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता किंवा पाचवा हप्ता जर आलेला नसेल तो हप्ता तुम्ही घेऊ शकतात। आपण आता पहिल्या हप्त्यासाठी अप्लाय करणार आहोत, ते इथं पहिले क्लिक करून घ्यायचं आहे। आता व्यक्तिगत जी माहिती आहे ती भरायची आहे। आता तुम्हाला जे आपत्ती आहे, कोणतं आपत्ती आहे ते तुम्हाला इथं पहिले दुसरे किंवा जुळे आपत्ती ते लिहायचं आहे। लाभार्थ्याचे नाव, त्यांचा आधार नंबर, लाभार्थ्यांचे जे पालक आहे त्यांचे नाव लिहायचं आहे, त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे, इथं मोबाईल नंबर टाकू शकतात, सोबत इथं मेल आय डी टाकायचा आहे, जो तुमचा चालू मेल आय डी असेल तो टाका तुम्ही, त्याच्यासोबत तुम्हाला आधार कार्ड प्रत आहे ती फॉर्म सोबत जोडायची आहे। आता ऍड्रेस टाकताना मित्रांनो तुम्हाला ह्या कॉलममध्ये घर क्रमांक, परिसर, पोस्ट ऑफिस कोणतं आहे, जिल्हा कोणता आहे, परत रस्ता कोणता जातो तुमच्या ऍड्रेसकडे, परत गावाचे नाव किंवा शहराचे नाव, तालुका आणि पिनकोड हे टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ह्या रखाण्यामध्ये मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। आता तुम्ही अर्ज करत आहात तर अर्ज करायच्या वेळी तुम्हाला किती आपत्ती आहे त्याची संख्या इथं टाकून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, कोणत्या आपत्त्यासाठी तुम्ही अप्लाय करत आहात, तर इथं आपण पहिल्या आपत्त्यासाठी अप्लाय करत आहोत, तर इथं पहिल्या आपत्त्यासाठी इथं क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर खाली आल्यानंतर आता इथं बँक खात्याचा जो तपशील आहे तो तपशील इथं लिहायचा आहे। इथं तुम्हाला बँक अकाउंट नंबर लिहायचा आहे, त्याच्यानंतर IFSC कोड आणि जी शाखा आहे त्याची शाखेचे नाव लिहायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, लेक लाडकी योजनेअंतर्गत कोणत्या टप्प्यातील लाभ साठी अर्ज करत आहात, तर कोणता लाभ घेत आहोत, आपण पहिला लाभ घेत आहोत त्याच्यासाठी अर्ज करत आहोत। ज्या दिवशी फॉर्म सबमिट करणार आहे त्या दिवशीची तारीख इथे टाकून घ्यायची आहे। तुमचं ठिकाण कोणतं आहे इथे टाकून घ्यायचं आहे। जे पालक आहेत त्यांची सही इथं घ्यायची आहे किंवा सही नसेल तर अंगठा पण घेऊ शकतात। इथं अर्जासोबत तुम्हाला काय काय कागदपत्र जोडायचं आहे त्याची लिस्ट दिलेलं आहे, जसं की लाभार्थ्याचा जन्माचा दाखला, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आहे, हे तुम्ही पूर्ण बघू शकतात। आता खाली आल्यानंतर मित्रांनो, अंगणवाडी सेविका यांनी भरवायची माहिती, आता ही पावती ते भरणार आहेत आणि जे पण डॉक्युमेंट आता इथं सगळे जे डिटेल आहे त्यांना भरायचे, इथं तुम्ही कोणती डिटेल भरायची, या फॉर्मची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटणार आहे। आणि सोबतच मित्रांनो, जो फॉर्म आहे तो अंगणवाडी मध्ये तुम्हाला जमा करायचा आहे, त्याच्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहताल आणि त्याच्यानंतर जे तुमचे हप्ते आहेत जे पैशाचे ते तुमच्या खात्यावरती तुम्हाला बघायला भेटेल। तरी पण तुमच्या माहितीकरता ही सर्व जी माहिती आहे ती वाचून घ्यायची आहे। त्याच्यानंतर इथं अंगणवाडी सेविका यांचे नाव आणि साक्षरी राहणार आहे। आता खाली आल्यानंतर इथं बघू शकतात, इथं तुम्हाला माहिती भरायची आहे, इथं नाव टाकायचं आहे, इथं दिनांक टाकून ठिकाण टाकायचं आहे, पर्यवेक्षक आहे त्यांचे सही आणि शिक्का घेऊन तुम्हाला इथं जी रिसिप्ट आहे तिथून खालची रिसिप्ट आहे ती घेऊन टाकायची आहे त्यांच्याकडून, ते पण इथं संपूर्ण जी माहिती आहे ते भरतील। अशा प्रकारे ही माहिती भरून घ्यायची आहे। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे हा फॉर्म A to Z ह्या प्रोसेसनुसार घरबसल्या भरायचा आहे, अंगणवाडीमध्ये डॉक्युमेंट सोबत द्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही लेक लाडकी योजनेसाठी पात्र राहतात व त्याच्यानंतर तुम्हाला जे पण काही
सरकार मार्फत हप्ते आहेत ते तुम्हाला तुमच्या खात्यावरती बघायला भेटतील। तर मित्रांनो, ही सर्वात महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।